मुंबईतील कुर्लामधील शिवसेना नगरसेविका प्रवीणा मुरजकर विरुद्ध शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुख संजय पोतनीस यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. ठाकरे पितापुत्राने या वादावरून संताप व्यक्त केला असून पक्षाची शिस्तविरोधी कृत्य केल्याप्रकरणी आमदार संजय पोतनीस यांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष काही ठिकाणी उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे. कुर्ला येथील स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी त्यांच्या मतदारसंघात म्हाडा अंतर्गत केलेल्या विकास कामांचं उद्घाटन मुंबई म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्याचं नियोजित केलं होतं. मात्र म्हाडाच्या या विकास कामांचं उद्घाटन विनोद घोसाळकर यांनी करू नये यासाठी शिवसेना आमदार आणि विभाग प्रमुख संजय पोतनीस यांनी पडद्यामागून प्रयत्न केले. त्यांचे हे प्रयत्न थेट शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचले. संजय पोतनीस यांनी केलेल्या या पक्षशिस्त विरोधी कारणाम्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे संतप्त झालेत. त्यांनी तात्काळ विनोद घोसाळकर यांना स्थानिक नगरसेविका प्रवीणा मोरजकर यांनी नियोजित केलेल्या विकास कामांचं उद्घाटन करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या विकास कामांना अडथळा आणणारे आमदार संजय पोतनीस यांच्या पक्षांतर्गत चौकशीचे आदेशही दिलेत. त्यामुळं ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे.